आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे नेते शुभम बाळापुरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंजनगाव सुरजी येथे दिनांक 23 जानेवारी 2023 ला शासकीय मोबाईल निकामी असल्यामुळे परत केले. अंगणवाडी सेविका यांना शासनाकडून देण्यात आलेले मोबाईल हे चांगल्या प्रतीचे नसल्यामुळे त्यामध्ये शासनाने दिलेल्या नवीन ॲप देखील डाउनलोड होत नाहीत, तसेच ते काम करतेवेळी हँग होतात, त्यामुळे शासनाने जुने मोबाईल परत घेऊन सर्व अंगणवाडी सेविकांना चांगल्या दर्जाचा मोबाईल द्यावा या मागणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंजनगाव सुरजी येथे घोषणा देत सर्व अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले व अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी यावेळी आंदोलन करण्यात आले. सदर अंगणवाडी कर्मचारी यांच्या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा होता. मिनी अंगणवाडी यांचा थकीत असलेले मानधन व वेतन यांची वाढीची रक्कम त्वरित अदा करावी अशा विविध मागण्या घेऊन सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी शुभम बाळापुरेसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बालवाडी कर्मचारी युनियनचे नेते शुभम बाळापुरे यांनी दिली प्रतिक्रिया. दिनांक 23/1/2023 ला आपण मोबाईल वापस करत आहे. आजच्या आंदोलनातून हे सिद्ध करायचं आहे की जे 2019 मध्ये जे मोबाईल आम्हाला दिले होते अंगणवाडी सेविका मदतनीसांना, हे मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं काम करता येत नाही. ते मोबाईल काम करताना हँग पडतात किंवा बंद पडतात, अशा प्रकारचे बऱ्याच अडचणी आज अंगणवाडी सेविकांना मनामधात येत असतात. तसंच सरकारला आयटकतर्फे अशी विनंती करतो, त्यांनी जे आमचा जो 28 डिसेंबर 2022 मोर्चा विधानसभेवर झाला होता तेव्हा जे आमची जे वरिष्ठ मंडळी जी होती त्यांनी बैठक घेतली होती, तर त्या बैठकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण स्वतंत्र बैठक घेऊ. स्वतंत्र बैठकीत असा चर्चा झाली, पण त्यांनी अंतिम निर्णय जो होता पगारवाढीबद्दल तो झालेला नाही. 26 जानेवारी 2023 मीटिंगमध्ये अंतिम निर्णय हा होणार आहे, तरी सर्व अंगणवाडी सेविकांनी गाफील राहू नये आणि याच्यावर अशीच एकी ठेवावी.